देव मोगरा नगर तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार ही सदाशिव विस्थापितांची वसाहत। या वसाहतीमध्ये मुंगा गोविंदा वसावे आणि त्याच्या दोन मुलांना त्यांची खात्याची जमीन सदाशिव प्रकल्पात बुडतात जात असल्यामुळे 1995 मध्ये शासनाने त्यांचं पुनर्वसन केलं। मूळ गाव त्यांचं घर स्थलांतरित करून आणली आणि या वसाहतीमध्ये जमिनी आणि घरप्लॉट दिले। 2010 मध्ये शासनाने त्यांना दिलेली जमीन काढून घेतली या कारणामुळे की त्यांचं गुजरातमध्ये पुनर्वसन झालेलं आहे। परंतु हे साफ खोटं आहे, शासनाने त्यांना गुजरातमध्ये जमीन दिली नाही, त्यांना महाराष्ट्रातच दिलेली जमीन होती ती काढून घेतली। हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे आणि माझ्या समुदायाची मागणी आहे की आम्हाला दिलेल्या जमिनीचे सातबारे व्हायला पाहिजेत। आमच्या गावामध्ये एकाच नावाचे दोन व्यक्ती राहत होते। एक पहिला व्यक्ती त्यांनी गुजरातमध्ये जमीन घेतली आणि आमच्या आजोबांनी महाराष्ट्रात जमीन घेतली, तर 2.5 एकर दिली होती, आता सध्या ती काढून घेतण्यात आली। मग तुम्ही याचा काय पाठपुरावा केला होता शासनाकडे? यांचा आम्ही पाठपुरावा वारंवार केला होता पण शासनाने त्याचा काही निर्णय आम्हाला दिला नाही। आत्तापर्यंत आमची जमीन आमच्या ताब्यात आहे पण त्याचा काही निकाल झालेला नाही आहे। नोबल्या मुगाच्या नावावर शांतीबाई आसव यांना मयत दाखवून ती वारीस बाईला वारीस लावलंय त्यांनी। यांना मयत दाखवलं? हो। याची पत्नी आहे का? हो आहे। आणि दुसऱ्या बाईने जमीन घेऊन घेतली? हो असं। आम्हाला आमची जमीन परत पाहिजे, आम्ही तिकडे गेलो तरी आमची तिकडची जमीन सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याखाली गेली आणि इथली जमीन पण सरकारने काढून घेतली। आमचा हा खूप मोठा कुटुंब आहे, त्यांना पोसण्यासाठी आम्हाला या जमिनीचा सातबारा आणि आमची जमीन परत पाहिजे। माझा व्हिडिओ बघण्याने अशी अपील करतो की माझ्या समुदायाची रद्द केलेली जमीन पुन्हा त्यांच्या नावावर करावी। याचा व्हिडिओ मी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार श्री कलसट्टी साहेब यांना दाखवणार आहे, पत्रव्यवहारही करणार आहे। त्याचप्रकारे आपणही सदर प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा। माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांचा फोन नंबर आहे 0567221001। मी चेतन साळवे आणि हा माझा समुदाय सदाशिव विस्थापितांची वसाहत देवमोगरा नगर नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातून इंडिया नेटसाठी।